लग्नानंतर पती दुसऱ्या शहरात काम करण्यासाठी गेला, त्यामुळे पत्नीला एकटेपणा जाणवू लागला. घरात लहान दीर असल्याने ती दीरासोबत गप्पा गोष्टी मारण्यात वेळ घालवू लागली. दोघांमध्ये छान मैत्रीही जमली. कालांतराने या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांचाही प्रेमात इतका अखंड बुडाला की पत्नीला पती नकोसा झाला. जेव्हा पती सुट्टी घेऊन पत्नीला भेटण्यासाठी घरी आला, तेव्हा पत्नीने दीरासोबत मिळून पतीला मार्गातून दूर करण्याचा प्लान केला. इतकंच नाही तर त्याची हत्या केली. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा भयानक प्रकार बिहारच्या बेगुसरायमध्ये घडलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शिवम कुमार याचा विवाह चांदनी कुमार हिच्यासोबत झाला होता. शिवम कुमार हा गुजरातमध्ये एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. लग्नानंतर तो गुजरातला निघून गेला. त्याचवेळी पत्नी चांदनी आणि दीर शुभम कुमार यांच्यात जवळीक वाढली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र जेव्हा शिवम कुमार घरी आला, तेव्हा तो पत्नीसोबत गुजरातला नेण्याचं म्हणत होता. यामुळे त्याचा भाऊ शुभम कुमार आणि पत्नी चांदनी कुमारी चिडले. अशात त्याच्या हत्येचा प्लॅन करण्यात आला. प्लॅननुसार शिवम कुमारला शुभम कुमार जत्रेत घेऊन गेला. ठरलेल्या जागेवर पैसे पडल्याचं कारण देत शुभम कुमार पैसे शोधू लागला. दरम्यान आधीच त्या ठिकाणी लपून बसलेला गुन्हेगार राज किशोर कुमार बाहेर आला आणि त्याने शिवम कुमारवर गोळी झाडली. ही घटना लुटमारी असल्याचं दाखवण्यात आलं.